भाषणाच्या शेवटी तुम्ही जयश्री थोरात यांनी निवडणूक लढवावी असं सूचक वक्तव्य केलंय, काय तुम्हाला तशी माहिती मिळाली या निवडणुकीत जयश्री थोरात यांनी? हा निवडणूक किंवा पुढचं मी नाही, पण एक महिला म्हणून ते एवढं चांगलं काम करत आहेत हा संगमनेरसाठी. डॉक्टर आहेत, महिला बचत गट सक्षमीकरण असेल त्या चळवळीत त्या आहेत, आधी खूप वर्षापासून त्या काम करत आहेत. बाळासाहेब थोरात साहेबांच्या दोन्ही मुली किंवा त्यांची बहीण अतिशय चांगलं काम करत आहेत, आणि ज्या ह्या प्रकारचं नेतृत्व करू शकतात ते राजकारणात पण नेतृत्व करू शकतात. भविष्यामध्ये आपल्याला निवडणूक लढवायचीच आहे, ती आत्ता आहे की नंतर आहे ते माहिती नाही आपल्याला. शेवटचा प्रश्न, भाषणाच्या शेवटी तुम्ही जयश्री थोरात यांनी निवडणूक लढवावी असं सूचक वक्तव्य केलंय, काय तुम्हाला तशी माहिती मिळाली या निवडणुकीत जयश्री थोरात यांनी? हा निवडणूक किंवा पुढचं मी नाही, पण एक महिला म्हणून ते एवढं चांगलं काम करत आहेत हा संगमनेरसाठी. डॉक्टर आहेत, महिला बचत गट सक्षमीकरण असेल त्या चळवळीत त्या आहेत, आधी खूप वर्षापासून त्या काम करत आहेत. बाळासाहेब थोरात साहेबांच्या दोन्ही मुली किंवा त्यांची बहीण अतिशय चांगलं काम करत आहेत, आणि ज्या ह्या प्रकारचं नेतृत्व करू शकतात ते राजकारणात पण नेतृत्व करू शकतात. विधानसभेत घरातील महिला या विधानसभेत, ते तुम्ही जयाताई ना विचारा. जयश्रीताईंनी इच्छा व्यक्त केली की जयश्रीताईंना आता निवडणुकीत उतरवा, त्यांना निवडणूक लढवू द्या, तुमची तयारी आहे का? त्यांनी असं म्हटलं की भविष्यामध्ये निवडणूक लढवा, भविष्यामध्ये आपल्याला निवडणूक लढवायचीच आहे, ती आत्ता आहे की नंतर आहे ते माहिती नाही आपल्याला.